नगर तालुक्यातील मेहकरी गावात जमिनीच्या वादातून पंडित कुटुंबावर जीवघेणा हल्ला झालाय. नगर तालुक्यातील मेहकरी गावामध्ये पंडित कुटुंबियांची स्वतःची शेत जमीन आहे. या शेत जमिनीवर कानडे कुटुंबियांनी ताबा मारलाय. साधारण प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. असं असतानाही मनात राग धरून पहाटेच्या सुमारास पंडित कुटुंबियांवर कानडे कुटुंबियांनी काही गुंडांना हाताशी धरत त्यांच्या घरावर हल्ला केलाय. घरात घुसून दहशत निर्माण केली. या हल्ल्यामध्ये महिला, लहान मुलं, ज्येष्ठ व्यक्ती गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर कानडे कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंडित कुटुंबियांनी केली आहे. संबंधित हल्ल्यामध्ये पूनम भिंगारद्वे, सपना पंडित, विकी पंडित, राजू पंडित, ललिता पंडित, अनिल पंडित आदी जखमी झालेत. आमचे वावरासंबंधित भांडणं चालू होते. जवळजवळ महिनाभरापासून आमचे भांडणं चालू आहेत. परंतु आम्ही घरात सकाळी सगळे झोपलेले असताना सकाळी आमच्यावर त्यांनी सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी चौकोन चौकोन दगडाने खूप मार केला. आमच्या सगळ्या घरावर दगड आहे. सगळ्या आमच्या घरातल्या कपाटांचे काचा फुटलेले आहे. सगळ्या आमच्या ओट्यावरती दगड आहेत. माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे, माझे चुलत सासरे, माझे चुलत सासूबाई, ननंद, दोन ननंद आहेत आणि मला तीन मुले आहेत. माझे तीनही मुलांना त्यांनी पाहिले नाही. माझी दोन वर्षाची मुलगी सुद्धा त्यांनी त्याचे सुद्धा विचार केला नाही. त्यांनी आमचा दरवाजा तोडून आमच्या दरवाजाजवळ येऊन त्यांनी आम्हाला आतमध्ये दगड फेक केले. त्यातली दगड एक मला इथं माझ्या पाहायला लागला. एक घरात घुसून त्या ठिकाणी ते आम्हाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा. हे सगळं एकत्र होतात. पूर्ण गावातले लोक सुद्धा त्यांच्या बाजूने आहेत. आमच्या घराला त्यांनी संबंधित आहेत. दिलीप कानडे संबंधित आहेत. दिलीप कानडे, गणेश कानडे, दशरथ कानडे, विलास कानडे. आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की ते चौकोन चौकोन आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला जीवे मारण्याचा त्यांनी आज प्रयत्न केला. आम्ही दरवाजा लावून घरामध्ये लपून बसलो होतो. तरीही ते आम्हाला चौकोन चारी बाजूनी तलवारी, कुऱ्हाडी, दगड घेऊन आमच्यावर हल्ला करत होते. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.